नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण बघूयात की भाजपपेक्षा ठाकरेंचे जास्त खासदार येतील का, आणि एक यादी तुमच्यासोबत घेऊन आलो आहे. या संपूर्ण ग्राफिक्स आणि यादीचं सौजन्य आहे बोल भिडो. तर मंडळी, ही एक यादी आपल्यासमोर आहे. या यादीमधनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की भाजपपेक्षा ठाकरेंचे जास्त खासदार येऊ शकतात का, आणि तसं जर होत असेल तर 2024 ठाकरेंचा शिवसेना ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठा पक्ष हा ठरू शकतो. तर मंडळी, आपण जर विचार केला तर 1996, 1998, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 या वेळेस भाजप आणि शिवसेना हे युतीमध्ये लढलेले होते, आणि त्यांच्या किती जागा आलेल्या होत्या, किती जागा कोणाला मिळालेल्या होत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण आता 2024 भाजप किती जागा लढत आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी भाजप लढत आहे, भाजप विरुद्ध शिवसेना सरळ लढत कुठं होती आहे त्याचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात. तर नागपूरमधनं भाजप लढती आहे, भंडारा गोंदियामधनं लढती आहे, गडचिरोली चिमूरमधनं लढती आहे, चंद्रपूरमधनं भाजप लढती आहे, वर्ध्यामधनं भाजप लढती आहे, अकोल्यामधनं भाजप लढती आहे, अमरावतीमधनं भाजप लढती आहे, रावेरमधनं भाजप लढती आहे, जळगावमधनं भाजप लढती आहे, नंदुरबारमधनं भाजप लढती आहे, धुळ्यामधनं भाजप लढती आहे, दिंडोरीमधनं, जालन्यामधनं, अहमदनगरमधनं आणि बीडमधनं, जालना अहमदनगर बीड हे मराठवाड्याशी लागून असलेले भाग, यामध्ये भाजप लढती आहे. त्याचबरोबर लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप लढती आहे, नांदेडमधनं भाजप लढती आहे, इकडे खाली आपण आलो तर सोलापूरमधनं भाजप लढती आहे, माढ्यामधनं भाजप लढती आहे, सांगलीमधनं भाजप लढती आहे, साताऱ्यामधनं भाजप लढती आहे, पुण्यातनं भाजप लढती आहे, त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं लढती आहे. मुंबईचे भाग जर आपण विचार केला तर उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी आणि पालघर या ठिकाणी भाजप आपले उमेदवार दिलेले आहेत, आणि या सर्व उमेदवारांची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवरती मोठ्या प्रमाणात आहे. तर शिवसेनेने कुठे कुठे उमेदवार दिलेले आहेत ते पाहूयात. मुंबईपासून सुरुवात करूयात, कारण शिवसेनेचा मुंबई हा स्ट्रॉंग पॉईंट आहे. तर मुंबई उत्तर पूर्वमधनं शिवसेनेचे उमेदवार आहेत, मुंबई दक्षिणमधनं आहेत, मुंबई उत्तर पश्चिममधनं शिवसेनेचे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, मुंबई दक्षिण मध्यमधनं ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, रायगडमधनं आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं आहेत, हातकणंगलेमधनं आहेत, सांगलीमधनं आहेत, धाराशिव, मावळ, कल्याण, ठाणे, पालघर, नाशिक, शिर्डी या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमधनं आहेत, जळगावमधनं ठाकरेंचे उमेदवार आहेत, बुलढाण्यामध्ये आहे, परभणीमध्ये आहे, हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये ठाकरेंचे उमेदवार आहेत. तर या ठिकाणावर ठाकरेंचे उमेदवार लढतात, आणि या ठिकाणावर देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप यांचे उमेदवार लढतात. तर आता थोडंसं मागे जाऊन 1996 आपण काही गोष्टींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू की 1996 भाजपने लढवलेल्या जागा आणि त्यांनी जिंकलेल्या जागा किती होत्या, त्या जागा कशा पद्धतीनं जिंकलेल्या होत्या हे देखील आपण जाणून घेऊ. 1996 भाजपने 25 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 18 जागांवर त्यांना विजय आला होता. तर शिवसेनेने 20 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 15 जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर 1998 भाजपने 25 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 4 जागांवरती भाजप विजेता झालं होतं. तर शिवसेनेने 22 जागा लढल्या होत्या, आणि त्यापैकी 6 जागांवर भाजप शिवसेना जिंकलेली होती. 1999 भाजपने 26 जागा लढल्या, त्यापैकी 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेने 22 जागा लढल्या आणि 15 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. 2004 26 जागा भाजपने लढल्या आणि त्यातले 13 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेने 22 जागा लढल्या आणि त्यातले 12 उमेदवार त्यांचे विजयी झाले. 2009 25 जागा भाजपने लढल्या, त्यापैकी 9 उमेदवार त्यांचे विजयी झाले. तर शिवसेनेने 2009 22 जागा लढल्या, त्यापैकी 11 उमेदवार त्यांचे विजयी झाले होते. तर मंडळी, 2014 भाजपने 24 जागा लढलेल्या होत्या, त्यापैकी 23 जागा 2014 भाजपने विजयी केलेल्या होत्या. तर शिवसेनेने 20 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 18 जागा 2014 शिवसेनेला विजयी करता आल्या होत्या. तर 2019 म्हणजेच मागच्या निवडणुकीत भाजपने 25 जागा लढल्या होत्या, तर त्या ठिकाणी 23 जागा भाजपने विजयी केलेल्या होत्या. तर शिवसेनेने 23 जागा लढलेल्या होत्या आणि
18 जागा ह्या विजयी केलेल्या होत्या. तर मंडळी, या 96 पासून ते 2019 पर्यंतचा युतीचा कालखंड आपण पाहिला, जे सोबत ज्यावेळेस शिवसेना जे भाजप लढले हा तो काळ होता, पण आता शिवसेना आणि भाजप हे वेगळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सध्या महाविकास आघाडीचा भाग आहे आणि महाविकास आघाडी हा इंडियाचा भाग आहे, म्हणजे इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. यावेळी शिवसेनेने 21 जागा लढलेल्या आहेत, त्यापैकी किती जागा आता शिवसेना मिळवू शकते, तर भाजपने 28 जागा लढलेल्या आहेत, त्यापैकी किती जागा भाजपकडे येतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, आपण आता विचार करूयात किंवा आपण आता चर्चा करूयात की शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकते का? एकटी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि एकटा भाजप हे एकमेकांच्या विरोधात कसं परफॉर्मन्स 2024 निवडणुकीमध्ये देऊ शकतात याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधनं आपण करणार आहोत. तर मंडळी, आपण जर पाहिलं तर शिवसेनेने 1996 पासूनच्या 7 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तब्बल 4 वेळा भाजपपेक्षा जास्तीचे खासदार निवडून आणलेले होते. त्यामुळे 21 जागांवर लढत असलेली ठाकरेंची शिवसेना भाजपपेक्षा जास्त खासदार निवडून आणू शकत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. यामध्ये 7 निवडणुकांपेक्षा यंदाची 2024 निवडणूक आणि तिची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपसोबत गेलेला आहे, तर ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे आमदार खासदार हे नेत्यांचं बळ नसताना हे उद्धव ठाकरेंची शिवसेना 21 जागा लढवती आहे. ठाकरेंनी लढवलेल्या 21 जागांपैकी किती जागांवर त्यांचे खासदार निवडून येऊ शकतात, तर उद्धव ठाकरेंसाठी बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, मावळ, सांगली, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, शिर्डी, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, परभणी, कल्याण, हातकणंगले, जळगाव आणि पालघर या 21 जागांवरती ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केलेले. त्यापैकी जवळपास 12 ते 13 जागांवर ठाकरेंचे उमेदवार हे प्रभावी ठरतील. पहिल्या 2 मध्ये ते असतील आणि बहुसंख्य ठिकाणी ते विजयी देखील होऊ शकतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेला आहे. अमरावती, नांदेड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, नंदुरबार, जळगाव, जालना, अहमदनगर, बीड, पुणे, धुळे, दिंडोरी, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई मध्य, उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि रावेर या 28 जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. तर भाजपला देखील 23 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपला 15 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत अशी आकडेवारी मांडताना महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे सध्या बघितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सगळ्यात जास्त खासदार येणं म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा जास्त खासदार निवडून आले तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 6 पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या तर ती गोष्ट महाराष्ट्र भाजपसाठी अल्टिमेटम ठरणार. 2019 लोकसभेच्या निवडणुकीला छोटा भाऊ म्हणत कमी जागांवर करावी लागलेली बोळवण आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरून भाजपची झालेली फारकत किंवा 40 आमदारांनी 13 खासदार सोडून गेल्यानंतर ठाकरेंचं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार निवडून आणले तर तो भाजपचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पराभव मानला जाईल. जर ठाकरेंची ग्राउंडवरची लढाई जर आपण पाहिली तर फक्त 5 जागांवर भाजपसोबत त्यांची लढाई आहे. तर उद्धव ठाकरेंनी नव्याने काही उमेदवार उभे केलेले आहेत, काही जुन्या नेत्यांची फळी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना मिळालेली सहानुभूती याचबद्दल मतदारांमध्ये ठाकरेंबद्दलचं असणारं प्रेम हे या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने महाराष्ट्रात सत्तेसाठी शिवसेनेत पाडलेली फूट ही लोकांना पटलेली नाही आहे असं सांगितलं जात आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती ठाकरेंना जास्तीच्या जागा मिळण्याचा अर्थ भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेला भाजपचा मतदार हा भाजपपासून लांब राहू शकतो असं देखील काही ज्येष्ठ मंडळींचं म्हणणं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचाच मतदार हा सपोर्ट करू शकतो असा देखील अंदाज लावला जाऊ लागला आहे. त्यामुळे ठाकरेंना जास्त जागा मिळाल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात
महाराष्ट्र भाजपवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. फोडाफोडीचं राजकारण आणि इतर गोष्टींमुळे निश्चितच या सगळ्या गोष्टींवरती परिणाम हा बघायला मिळू शकतो. तर म्हणजे देशामध्ये मोदी सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि सत्तेच्या जवळ ते पोहोचले, पण सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज जर पडली तर उद्धव ठाकरे यांना NDA पुन्हा सहभागी होण्यासाठी गळ घातली जाऊ शकते, कारण निश्चितच 10 जास्त जागा ठाकरेंकडे येऊ शकतात असा अंदाज काही ज्येष्ठ विश्लेषकांचा येतो आहे. त्यामुळे भाजपकडनं उद्धव ठाकरे यांना NDA येण्यासाठी गळ घातली जाऊ शकते आणि उद्धव ठाकरे लढवत असलेल्या 21 जागांपैकी तब्बल 13 जागांवर ठाकरे सामना जिंकू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे फक्त या 13 जागांवर आणि त्यापैकी एकनाथ शिंदे यांना ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या जागांपैकी 13 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना बघायला मिळतो आहे. आणि ज्या जागा काँग्रेसच्या विरोधात भाजप लढती आहे त्यातल्या सगळ्यात मोठी जागा किंवा सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ही दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील आहे. लोकसभेला मोठा भाऊ ठरलेली ठाकरेंची शिवसेना विधानसभेलासुद्धा आपल्या याच रणनीतीवरती विधानसभेच्या जागा वाटपात सगळ्यात पुढे राहू शकते. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात त्यांचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदाचा दावासुद्धा उद्धव ठाकरे करू शकतात. कदाचित उद्धव ठाकरे या यशाच्या जोरावर एकटे लढण्याचा देखील निर्णय घेऊ शकतात. थोडक्यात काय, तर लोकसभेला ठाकरेंचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रभावशाली राजकारण ठरणार आणि यात तिळमात्रही शंका नाही. पण जर भाजपला त्यांच्या जागा आहे त्या जागा राखता आल्या नाही आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवारांची काँग्रेस यांनी जर का त्यांच्या जागेमध्ये आपल्या जागा मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा भाजपकडे असलेल्या जागा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन्हींपैकी कोणी जर का जिंकल्या तर निश्चितच भाजपला ही गोष्ट खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट करणारी असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कमी खासदार निवडून जर आले तर निश्चितच त्यांचं वजन हे या लोकसभा निवडणुकीमध्ये घटणार आणि खरी शिवसेना ही मग एकनाथ शिंदेंची आहे असं देखील म्हटलं जाऊ शकतं. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंनी भाजपची साथ सोडलेली होती, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता, केंद्रातूनसुद्धा NDAचा पाठिंबा त्यांनी काढून घेतलेला होता, त्यामुळे मोदी सरकारला फार जास्त फरक त्यावेळेस पडला नाही. पण भविष्यात लागणारी गरज ओळखून एकनाथ शिंदेंना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपकडून झाल्या आणि 13 खासदार पुन्हा NDAला जोडले गेले, त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत फक्त 5 खासदार राहिलेले होते. पण अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त 21 जागा लढवलेल्या आहेत. उमेदवार नसताना काही उमेदवारांना आयात करून आणि काही ठिकाणी सामान्य शिवसैनिकांना तिकीट देऊन आणि काही ठिकाणी जे उमेदवार पराभूत झालेले होते किंवा ज्या उमेदवारांचं अस्तित्व हे पणाला लागलेलं होतं अशा उमेदवारांना संधी देऊन ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास टाकला आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे यांची जागा, खरं तर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळते की नाही अशीच शंका उपस्थित होत होती, परंतु ऐन टायमावरती त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेमध्ये असलेले जे जुने नेते आहेत त्या जुन्या नेत्यांना पुन्हा एकदा बळ मिळतं असं देखील सांगण्यात आलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते निवडून आले तर निश्चितच ठाकरेंकडे एक मोठी बार्गेनिंग पॉवर असणार आहे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा आणि भाजपला जर का सत्ता स्थापन करण्यासाठी काही खासदारांची गरज पडत असेल तर भाजप निश्चितच उद्धव ठाकरे यांना गळ घालण्याचा प्रयत्न करेल. तर मंडळी आपण आता थोडक्यात जाणून घेऊ की उद्धव ठाकरे यांनी ज्या जागा लढवल्या त्या जागांपैकी कुठल्या जागा ह्या शोर पद्धतीनं येऊ शकतात. त्यात सगळ्यात पहिले जर का विचार केला तर धाराशिव ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात, कारण या ठिकाणी उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा विश्वास आहे. आता छत्रपती संभाजीनगरचं समीकरण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होती आहे. मागच्या वेळेस ज्या फॅक्टरमुळं खैरेंचा पराभव झाला होता तशाच पद्धतीचा फॅक्टर यावेळेस भुमरेंच्या स्वरूपाने खैरेंच्या पथ्यावर पडू शकतो असं सांगितलं जाऊ लागलं आहे, कारण इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी यावेळेस नाही आहे. त्यामुळे परभणीची जागा देखील ठाकरेंकडे येणार असं सांगितलं जात आहे, हिंगोलीची जागा ठाकरेंकडे येणार
असं विश्लेषकांचं मत आहे. बुलढाण्याची जागा ठाकरेंकडे जाऊ शकते असं देखील विश्लेषकांचं मत आहे. म्हणजे ह्या पाच जागा तर आहेच आहे, शिवाय यवतमाळ वाशिमची जागा देखील ठाकरेंकडे जाऊ शकते असं बोललं जात आहे. त्याचबरोबर मुंबईचा जर आपण विचार केला तर ठाणे, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण पश्चिम आणि मुंबई मध्य या ठिकाणांपैकी किमान 2 ते 3 जागा या मुंबईच्या भागातून ठाकरेंकडे येऊ शकतात. म्हणजे ह्या 5 आणि त्या 3-8 जागा आता ठाकरेंकडे असू शकतात. याशिवाय सांगलीमध्ये ठाकरेंचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील ठाकरेंचे उमेदवार येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये लढाई तगडी होणार, पण अटीतटीच्या सामन्यात ह्या दोन्ही जागा ठाकरेंकडे येतील. सांगायचं झालं तर ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, मग कल्याण, मावळ, नाशिक, शिर्डी, अशा जागांवरती ठाकरेंचे उमेदवार कसा परफॉर्मन्स करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मंडळी, येणाऱ्या काळात ठाकरेंच्या जागा या भाजपपेक्षा जास्त जर का राहिल्या तर निश्चितच आश्चर्य वाटण्यासारखं नसावं, कारण जो इतिहास आपण पाहतो 1996 पासूनचा ते 2019 पर्यंतचा या इतिहासामध्ये कमी जागा लढून जास्त जागा मिळवण्याची कामगिरी शिवसेनेने खूप चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा खूप चांगला राहिलेला आहे. 20 पैकी 15, 22 पैकी 6 इथे घटलेला आहे. 22 पैकी 15, 22 पैकी 12, 22 पैकी 11, 22 पैकी 18, 23 पैकी 18 तर भाजपचा स्ट्राईक रेट हा थोडासा त्या तुलनेने कमी राहिलेला आहे. कारण 25 पैकी 18, 25 पैकी 4, 26 पैकी 13 असं म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी त्यांचा स्ट्राईक रेट राहिला आहे. आणि सेनेचा स्ट्राईक रेट हा अर्ध्यापेक्षा जास्त राहिलेला आहे. आणि हाच स्ट्राईक रेट यावर्षीसुद्धा कामात आला, कारण वेगळेवेगळे पक्ष झालेले आहेत, 6 वेगळेवेगळे पक्ष झालेले आहेत. आणि या 6 वेगवेगळ्या पक्षांमधनं ठाकरेंकडे येणारं मत हे किती आहे, त्यांना होणारी एकंदरीत पर्सेंटेजमधली वोटिंग किती आहे, त्यांची टक्केवारी किती जास्त असू शकते यावर देखील काही गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे निश्चितच या 2024च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे भाजपपेक्षा जास्त जागा जर का जिंकून आले तर त्यांची प्रचंड मोठी बार्गेनिंग पॉवर ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. हे ग्राफिक्स आणि ही माहिती किंवा काही संदर्भ हे बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही घेतलेले आहेत. बोल भिडू यांचे सहआभार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.